Good morning, everyone. I am Gayatri Muri, and today we are at the 19th edition of Pune International Film Festival. I have with me Shrikant sir, who is the writer for the movie Taatkana. तर सर तुम्हाला कसं वाटतंय आज तुमच्या मूवीचं प्रीमियर इथे बघून? खूप छान वाटतं, कारण ताटकणा नावाचं आत्मचरित्र आहे डॉक्टर रामाणींचं. जेव्हा फिल्म करायची ठरलं तेव्हा त्यांनी मला ते आत्मचरित्र वाचायला दिलं होतं. ते वाचल्यानंतर मला प्रश्न पडला, पण यातलं काय काय सिनेमात घ्यावं, कारण त्यांचं आयुष्य विलक्षण आहे सगळं, आणि त्यात खूप घटना आहेत घेण्यासारख्या. 350 पाडांचं जवळपास आत्मचरित्र आहे, त्यातलं आपण 2 तासामध्ये काय काय दाखवणार असा प्रश्न पडला. मग त्यातल्या काही घटना निवडल्या, आणि निवडताना असं वाटत होतं की आपण ही घेऊ की ते घेऊ की ते घेऊ असं वाटत होतं. परंतु आता पिक्चर बघितल्यानंतर मला असं वाटलं की आपण योग्य केलं, आणि त्यांचं आयुष्य कळेल, त्यांनी केलेलं स्ट्रगल कळेल, त्यांची अचीवमेंट्स कळतील, अशा घटना सिनेमात आलेल्या आहेत, आणि त्याचा योग्य तो प्रभाव मला जाणवला आज पाहिल्यानंतर पुन्हा. आणि सर, असं एक कुठला इन्सिडेंट आहे ज्या मूवीमधला जो तुम्हाला म्हणजे लिहिताना थोडं असं वाटलं की मी याला जस्टिस करू शकणार की नाही, असला कुठला एक क्षण होता? 2 गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. एक तर पुस्तकामध्ये त्यांच्या पत्नीचे उल्लेख खूप कमी उल्लेख आहे, फार उल्लेख नाही आहे पत्नींचे, पण त्याच्यातल्या दोघांमधली रिलेशनशिप कळत होती मला, त्यात जरी जास्त लिहिलेलं नसलं तरी. त्यामुळे त्यांचे प्रसंग क्रिएट करताना मला असं वाटत होतं की मी आपण त्यांना जस्टिफाय करतो की नाही करतो, त्यांच्या बायकोला जस्टिस देतो की नाही असं मला वाटत होतं. परंतु या सिनेमाचा पहिला शो जेव्हा बघितला त्यांनी, त्यांच्या मिसेसने, तेव्हा त्या म्हणाल्या की तुम्ही मला न भेटतासुद्धा पडद्यावर अगदी योग्य परिमाणात आणलं आहे, तर मला खूप चांगलं वाटलं की आपण इमॅजिन जे केलं ते अगदी त्यांच्याशी मिळतं जुळतं होतं, आणि त्यांना पण ते आवडलं आहे, याचं खूप समाधान. नक्कीच. आणि सर, एक शब्द पिफबद्दल असं मला कसं वाटतं इथे? पिफमध्ये 4 तारखेला एक शो झाला इथे, आणि 4 तारखेला शो झाल्यानंतर पण मला खूप फोन आले त्या दिवशीचा दुपारचा शो बघून की पिक्चर आवडला म्हणून, तर मला समाधान वाटलं. आणि पिफमध्येच याच्या आधी माझ्या चित्रपटाला पुरस्कार मिळालेला आहे. 1000 नोट जो सिनेमा होता त्याचा मला स्क्रिप्ट आणि डायलॉग दोन्ही पुरस्कार मला मिळाले होते पिफचे, त्यामुळे ही दुसरी फिल्म म्हणजे पिफमध्ये आलेली आहे. होप की इथे पण लोकांना आवडलेली असेल, मला जशी आवडली तशी. आम्हाला खूप जास्त आवडली. थँक्यू. थँक्यू सो मच सर, खूप छान वाटलं तुम्ही संवाद साधून. थँक्यू सर. We'll be right back.